Hola. वरुणाय नमः आवायामि स्थापयामि ध्यायामि दंडाक्षतम पुष्पाणि आपल्याला जामनेर नगर परिषदेला भुयारी गटर योजना टप्पा 2 तसेच वाढीव पाणीपुरवठा योजना भाग 3 तसेच 150 कोटीचा रस्ता DPR ज्यामध्ये 12 मीटर व 9 मीटर रस्ते आपण घेतलेले तसेच यामध्ये आपल्याला यूथ क्लब जय हिंद यूथ क्लब नावाची एक अभ्यासिका जी काही डिजिटल असेल जिथं MPSC UPSC मुलं मोठ्या प्रमाणावर अभ्यास करून आपलं करिअर घडू शकतील आणि तसेच नाट्यगृहासाठी अद्ययावत नाट्यगृह उभारण्यासाठी 25 कोटीचा निधी असा साधारणपणे 1 करोड रुपयाचा निधी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सहकार्याने प्रयत्नाने आपल्याला मिळालेला आहे. हे आपल्या सर्व जामनेरवासियांचं मी भाग्य समजतो की आपल्याला अतिशय कमी वेळामध्ये एवढा मोठा भरघोस निधी दिलाय जेणेकरून आपला जे काही विकासाचा जो काही दृष्टिकोन किंवा जे विजन आहे भाऊंचा जे काही विजन आहे त्याच्यामध्ये एक चालना मिळून आपल्याला जामनेर नगर परिषद किंवा जामनेर शहर हे महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये एक उत्कृष्ट पद्धतीचं एक अत्याधुनिक व विकसित शहर म्हणून उदयाला येण्याचा नक्कीच एक चान्स आहे स्कोप आहे. योजना या ठिकाणी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मंजूर होऊन येत आहेत. ज्या दिवसापासून या शहराची धुरा वहिनी साहेबांनी हातात घेतली त्या दिवसापासून या शहराचा विकास अगदी जोरात म्हणजे आज काही दिसतंय तर उद्या काही दिसतंय असं गेल्या अनेक वर्षात आपल्या अनुभवास आलं आणि हे काम होत असताना काम क्वालिटीचं लोकांच्या दृष्टीपथास पडेल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी भाऊंच्या मार्गदर्शनाकडे झालं. सोनबर्डी असेल शहरातील अंडरग्राऊंड पाणी व्यवस्था असेल अंडरग्राऊंड गटरांची व्यवस्था असेल रोड असतील सर्वांगीण विकासाचं स्वप्न जे भाऊंनी पाहिलं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न भाऊंच्या रूपाने सर्व नगरसेवक आणि वहिनी साहेब आणि सर्व कार्यकर्ते आणि भाऊंना मानणारा संपूर्ण शहरातील तालुक्यातील वर्ग हा भाऊंच्या पाठीशी असल्या कारणाने आणि भाऊंचं जे व्हिजन आहे की माझं जामनेर शहर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे बारामतीचं नाव घेतलं जातं तर त्याच्या पलीकडेही माझं जामनेर शहर कसं सुंदर दिसेल आणि कशी व्यवस्था आहे जामनेर शहरात राहील.